विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि सहयोगी पक्ष 164 जागांवर आम्ही लढलो, 105 जागांवर विजयी झालो, 59 जागी जे आम्ही विजयी होऊ शकलो नाही त्यातल्या 55 ठिकाणी आम्ही नंबर 2 आहोत. आणि या 55 ठिकाणी खूप चांगली मतं ही भारतीय जनता पार्टीच्या सहयोगी पक्षाच्या उमेदवारांना मिळाली. या सगळ्या 59 जणांची आज बैठक होती. या बैठकीमध्ये नेमकं काय झालं याची समीक्षा झाली. सगळ्यात आनंदाची बाब अशी की पराभवानंतरसुद्धा ह्या सगळ्यांची मानसिकता अतिशय सकारात्मक आहे. या सगळ्यांची मानसिकता पुन्हा एकदा येणाऱ्या ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषदा, नगरपालिका, महानगरपालिका ह्या निवडणुकीमध्ये पक्षाला पुन्हा एकदा निवडणुका जिंकण्यासाठी हिरीरीने पुढाकार घेण्याची यांची मानसिकता आहे. जवळजवळ सगळेजण 24 निकाल लागल्यानंतर, पराभूत झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून लोकांच्या सर्व समस्यांना समजून घेऊन त्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ह्या बैठकीचं संकलन करताना या सगळ्यांना शब्द दिला आहे की राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचंच सरकार येणार आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्यांना पक्ष संघटनेमध्ये आणि येणाऱ्या सरकारमध्ये योग्य सन्मानाची वागणूक दिली जाईल. त्यांना पुन्हा एकदा आपापले मतदारसंघ नीट बांधण्यासाठी सगळ्या प्रकारचा सहयोग हा शासनाच्या आणि पक्षाच्या वतीने दिला जाईल. इस विधानसभा में भारतीय जनता पार्टी और सहयोगी पक्षों ने 164 सीट लड़े थे, 105 विजयी हुए, 59 यानी 59 हारे. उनमें से 55 जगह में भारतीय जनता पार्टी और सहयोगी पक्ष क्रमांक 2 पर है. इनमें से काफ़ी लोग 90,000, 1,00,000, 1,10,000 इतनी बड़ी संख्या में उन्होंने मत प्राप्त किए हैं. उनमें से कहीं 800 वोट से, 400 वोट से, 1,000 वोट से, 1,800 वोट से हारे हैं. इन सभी ने मिलकर अपने अपने विजयी न होने की समीक्षा करते वक्त यह संकल्प व्यक्त किया कि आने वाले दिनों में पक्ष मजबूत करने के लिए, चाहे वो ग्राम पंचायत की चुनाव हो, चाहे पंचायत समिति की हो, चाहे जिला परिषद की हो, चाहे नगर पालिका की हो, महानगर पालिका की हो, सारे चुनावों में पक्ष वहाँ बढ़ाने के लिए, पक्ष विजयी होने के लिए हम सब काम करेंगे. माननीय मुख्यमंत्री महोदय ने इसका संकलन करते वक्त सबको विश्वास दिया है कि महाराष्ट्र में शासन भाजपा की ही बनेगी. यह सरकार बनने के बाद इन सबको बल देने के लिए पक्ष स्तर पर और सरकार स्तर पर हम पूरा प्रयत्न करेंगे, यह विश्वास हम लोगों ने दिया है.